हाय फ्रेंड्स, नमस्ते। योर स्टॉक मार्केट ट्रेनर एंड कंसल्टेंट रोहित डोलस हियर। दोस्तों, आज ये जो वीडियो है ना, बहुत इंपॉर्टेंट वीडियो है, खास करके उन लोगों के लिए। मेरी एक एडवाइस है जो यंग लोग हैं उनके लिए, ऑप्शन ट्रेडिंग के प्रति। ऑप्शन ट्रेडिंग के बारे में दुनिया पागल हो रही है लोगों को, खास करके यंग लोग जो 20-22 साल के लड़के हैं, कॉलेज में किसी ने बताया या फिर कॉलेज से जस्ट पास हुए हैं, ऑप्शन ट्रेडिंग के बारे में पता चला, उनको ऐसा लगता है कि उनको कुछ ऐसा मिल गया है कि विच इज़ लाइक यू नो होली ग्रेल जो हम बोलते हैं इंग्लिश में, कि उनको यहाँ पे आराम से पैसा मिलेगा और अभी ज़िंदगी भर कुछ करने की ज़रूरत नहीं है। तो ऑप्शन ट्रेडिंग में पैसा तो है, लेकिन ऑप्शन ट्रेडिंग का पैसा आप रख नहीं पाओगे, बिकॉज आपको जो माइंड कंट्रोल लगता है वो आने को काफ़ी टाइम लगता है। तो मुझे यंग लड़के लड़कियाँ जो भी मुझे जानते हैं या जो भी कुछ मेरे यूट्यूब चैनल के सब्सक्राइबर्स है, वो लोग मुझे पिंग करते हैं। एक लड़का है जो हाल ही मुझे 3-4 दिनों से कंटिन्यू पिंग कर रहा था व्हाट्सएप पे। इज अ महाराष्ट्रियन पर्सन, महाराष्ट्रियन लड़का है वो। मराठी में ही मैंने उसको एक वॉइस नोट भेजा है। ओके, सो ये वीडियो एक्चुअली अभी लेटर पार्ट ऑफ द वीडियो मराठी में होगा, तो जो भी मेरे नॉन महाराष्ट्रियन दोस्त है वो अगर मराठी समझते हैं तो उनको समझ में आएगा मैं क्या बोल रहा हूँ। अगर नहीं समझते वो किसी अपने महाराष्ट्रियन दोस्त को वो दिखा के समझने का कोशिश करें कि ऑप्शन ट्रेडिंग के बारे में जो यंग जनरेशन का कहना है और उनको जो लगता है वो कितना गलत है, और उनको वो कौन बहका रहा है, कौन उनको वो बता रहा है कि ऐसा होता है वैसा होता है, ऑप्शन ट्रेडिंग में कम कैपिटल में भी हम बहुत कुछ कर सकते हैं। तो ऐसा नहीं है दोस्तों, कम कैपिटल में ऑप्शन ट्रेडिंग में कुछ नहीं कर सकते। उनको ऑप्शन ट्रेडिंग ना तो सीखनी चाहिए ना उनको करनी चाहिए। आपको अगर मेरे पास खुद ऐसे कितने कॉल आते हैं, और मैंने खुद ने ना जाने कितने लोगों को मैंने सामने से मना किया है, दे वर रेडी टू पे द फीस। मैं ऑप्शन क्लास खुद सिखाता हूँ, और मेरे 1 मंथ के ऑप्शन क्लास में भी मेरा जो लास्ट लेक्चर होता है, जिन्होंने भी अटेंड किया है मेरा ऑप्शन क्लास, उनको पता है कि पूरा क्लास एक तरफ है और वो मेरा एक लेक्चर एक तरफ है, क्योंकि वो लेक्चर जिसको समझा उसको ऑप्शन ट्रेडिंग समझ में आता है, और वो साइकोलॉजी के ऊपर लेक्चर है पूरा, और वो साइकोलॉजी ही आपको ऑप्शन ट्रेडिंग में कामयाब बना सकती है। तो उसी के कुछ पॉइंट्स मैंने उस वॉइस नोट में उस लड़के को भेजे है, मराठी में वॉइस नोट है जो अभी मैं चलाऊंगा वो वॉइस नोट। ओके, तो उसमें यही मैंने बताया है उसको, आपको पूरा सुनना है वो वॉइस नोट, कि भाई कम कैपिटल, जिनका 10-20 हज़ार का कैपिटल होता है, लोग फोन करते हैं, देखो मेरी सर्विसेज है, ट्रेड विथ मी, इन्वेस्ट विथ मी, प्लस ऑप्शन ट्रेडिंग का क्लास है, टेक्निकल फंडामेंटल एनालिसिस है, बट जब भी मुझे कोई इंक्वायरी आती है, जैसे आपको ये नंबर दिख रहा है ये वाला व्हाट्सएप और कॉल, लोग कॉल करते हैं, तो मैं उनको एक सवाल जरूर पूछता हूँ कि सर या मैडम आपका कैपिटल कितना है। अगर वो बंदा बंदी अगर मेरे को ये बोलती है या बोलता है कि सर मेरे पास 15,000 रुपये है या मेरे पास 30,000 रुपये है, तो मैं सामने से मना करता हूँ कि सर मैडम आप प्लीज़ स्टॉक मार्केट सीखो भी मत और यहाँ आओ भी मत, बिकॉज आप जो कैपिटल आपका है और आपको शायद आगे जाके कैपिटल बढ़ाना भी नहीं है या फिर आपके पास पैसे नहीं है। तो देखो, एक ये मिथ है, मिथ मतलब ये एक मिसकंसेप्शन है, कोई किसी को ऐसा बता रहा है कि जो गरीब लोग है, इन द सेंस कैपिटल जिनका बहुत कम है, वो स्टॉक मार्केट में आके अमीर हो सकते हैं, बट ये गलत है, ऐसा नहीं होता। स्टॉक मार्केट में अगर 20-30 हज़ार रुपये आप लेके आओगे तो आप यहाँ पे बहुत ज़्यादा कुछ नहीं कर सकते, अमीर तो आप बिल्कुल नहीं बन सकते, बिल्कुल भी नहीं। स्टॉक मार्केट में वो लोग अमीर बनते हैं या फिर ज़्यादा कमाते हैं जिनके पास ऑलरेडी ज़्यादा पैसा होता है, और उन्हें ही आना चाहिए, ऐसा मेरा पर्सनल ओपिनियन है। बिना ऐसे ज़्यादा पैसा मतलब एटलीस्ट 4-5 लाख रुपये आपके पास हो जो कि सरप्लस इनकम हो आपकी, तो आपको स्टॉक मार्केट में अच्छा इनकम आपका बन सकता है, बिकॉज स्टॉक मार्केट में लॉसेज भी होते हैं, स्टॉक मार्केट में हमेशा प्रॉफिट होता नहीं है। और जो बेचारा गरीब आदमी जिसका मतलब कैपिटल ही 20-25 हज़ार है, वो लोग तो फीस देने को भी रेडी है, उनको लगता है 15,000-10,000 सर की फीस दे देंगे और बचे हुए 15,000 में सर ने जो सिखाया वो अप्लाई करके हम लाखों कमाएंगे, बट ऐसा नहीं होता। ऐसा अगर आपको कोई बता रहा है तो आपको सिर्फ मतलब बेवकूफ़ बना रहा है। तो बहुत बार मैंने सामने से लोगों को मना किया है, खास करके स्टूडेंट्स, कॉलेज स्टूडेंट्स कॉल मी, या जो जस्ट पास आउट हुए हैं उनको अभी तक जॉब नहीं मिला, या तो जॉब मिला तो 15,000 की सैलरी है, 20,000 की सैलरी है, उनकी सेविंग 1 लाख की भी नहीं है, सेविंग 1 लाख की भी नहीं है, और उनको ऑप्शन ट्रेडिंग करना है, और उनको ऑप्शन ट्रेडिंग में सर रोज़ 500 रुपया भी मिलेगा तो भी चलेगा, ऐसा नहीं होता। इट इज़ नॉट अबाउट रोज़ 500 रुपया, रोज़ 500 रुपया आपको मिलेगा तो आप 1,000 रुपये के लिए ट्राई करोगे, फिर आपको वापस लॉस देखना पड़ेगा। स्टार्टिंग में स्टॉक मार्केट में लॉस सबको होता है और वो होना ज़रूरी है, इसलिए ज़्यादा कैपिटल वालों को यहाँ पे ज़्यादा चांस होता है पैसे कमाने का, बिकॉज उनके 1-2 लाख चले भी गए तो वो स्टॉक मार्केट छोड़ के नहीं जाते। बट जिसका कैपिटल ही 30,000 है, 50,000 के नीचे है, वो लोग स्टॉक मार्केट में आके सीखेंगे, सब कुछ करेंगे, बट जब करने जाएंगे तो उनको क्या मिलने वाला है? ज़्यादा कुछ उनको नहीं मिलने वाला, और वो उनके जो सपने हैं, जो कोई उनको गलत सपने दिखा रहा है, बहुत सारे यूट्यूबर हैं, मैं खुद जानता हूँ, बहुत सारे क्लासेस हैं, वो लोग ऐसा बताते हैं कि 10,000 कैपिटल होगा तो भी चलेगा, आप फीस भर दो, बस हमारी फीस भर दो एंड हम मेक श्योर करेंगे कि आप 10,000 का कैपिटल कैसे आप 10 लाख तक पहुँचाओगे, या फिर 10,000 से सीधा करोड़पति बनाने के भी लोग वादे कर रहे हैं। तो ये सब झूठ है,
ऐसा होता नहीं है। मैंने तो नहीं देखा कोई 10,000 लेके आया था वो करोड़पति बन गया इन लाइक 1 और 2 ईयर्स। 25-30 साल अगर 10,000 अच्छे स्टॉक में रखे तो आपके हो सकते हैं ज़्यादा से ज़्यादा 1-10 लाख तक। करोड़ों होना मतलब इट इज़ इम्पॉसिबल, लाखों भी मैं पॉसिबल मतलब कम चांस है। सो अभी ज़्यादा नहीं बोलता, मैं बहुत दिनों के बाद मैं वीडियो बना रहा हूँ, पर्सनल लाइफ में बिजी हूँ। स्टॉक मार्केट को वैसे भी पूरा टाइम नहीं देना चाहिए, स्टॉक मार्केट इज़ अ पार्ट ऑफ लाइफ, जैसे बोलते हैं ना इट्स नॉट योर लाइफ, बट नए लोगों ने उसको अपना लाइफ बना लिया है। दिन रात स्टॉक मार्केट के बारे में सोचना, दिन रात मतलब क्या शॉर्टकट है ऐसा सोचना, ऑप्शन ट्रेडिंग, किसी ने बता दिया ऑप्शन फ्यूचर ये सब सीख सीख के मतलब पैसा डबल हो जाता है, नहीं होता ऐसा कुछ यहाँ पे। और अगर होता होता तो फिर ये सब बड़ी बड़ी फैक्ट्रीज कंपनियाँ लोग पढ़ के लिख के क्यों इतना सब ऑफिसेज जाते हैं ना, सब बंद हो जाता, सब लोग ऑप्शन ट्रेडिंग में ही आ जाते हैं। भाई इधर पैसा डबल हो रहा है 1 महीने में, तो कोई गधा ही होगा जो जॉब पे जाएगा। अगर मैं होता तो मैं तो नहीं जाता जॉब पे, अगर ये सच होता तो ये सच नहीं है दोस्तों। तो अभी मैं उस लड़के के साथ मैंने 3-4-5 दिन से वो मुझे एवरी डे फोन मतलब पिंग कर रहा था, और एक 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 अलग अलग मैं जो बता रहा था मतलब उसको मैं काफ़ी समझाने का कोशिश कर रहा था कि भाई ऐसा नहीं है, तू मेरे छोटे भाई जैसा है, महाराष्ट्रियन है, आई एम ऑल्सो मराठी बॉय, मैं भी तेरे जैसा ही था, तेरे जैसा ही सोचता था, बट सच क्या है। और ऐसा मैं ये वीडियो एक्चुअली जो वॉइस नोट है वो काफ़ी मतलब क्या है मतलब पर्सनल है, वो एक्चुअली वो डालने की ज़रूरत नहीं है मेरे को, बट मुझे ऐसा लगा कि डालना चाहिए बिकॉज बहुत सारे लोग हैं मुझे सेम सेम क्वेश्चन पूछते हैं। एट वंस ये वीडियो के द्वारा सबको आंसर मिल जाएगा, सबकी आंखें खुलेगी, सबको पता चलेगा ऑप्शन ट्रेडिंग एक्चुअली क्या है और उसको किसने करना चाहिए और उसमें क्या होता है, ऑप्शन ट्रेडिंग की जर्नी क्या है। ऑप्शन ट्रेडिंग एक जर्नी जैसा उसको काम करना होता है। आज जो मैं ऑप्शन ट्रेडिंग में प्रॉफिट कमाया, यहाँ पे देखो ये सब है, ये मतलब मैंने आज कमा रहा हूँ मैं, इसके पहले मैंने कितने लॉसेस किया आपको क्या पता है कि नहीं, वो किसी को नहीं दिखता, राइट। तो वो जर्नी होती है। सचिन तेंदुलकर जब सचिन तेंदुलकर बना, बट उसके पहले उसने जो क्या क्या किया, कहाँ कहाँ वो सोया, कितने दिन भूखे रहा, उसका जर्नी किसको पता है, वो उसी को पता है, राइट। तो हर एक ट्रेडर जो प्रॉफिटेबल आज है उसने कई साल लॉस में बिताए, कई कई साल, कई बार उसने अपना अकाउंट जीरो किया होता है, वो आपको नहीं दिखता, आपको सिर्फ दिखता है वाओ 1 लाख कमाया, वाओ 40,000 कमाया, वाओ 50,000 कमाया। और कुछ लोग ऐसे होते हैं कि जो आपको झूठे सपने ये बोलते हैं कि भाई तू 10,000 लेके आ तू भी 50,000 कमाएगा, मैं तेरे को ऐसा कुछ सिखाऊंगा, ऐसा कुछ होता ही नहीं स्टॉक मार्केट में जो आपको एकदम फटाफट पैसे दे। ओके, अगर दे भी दिया तो उतने फटाफट लेके भी जाएगा, इतना याद रखना। तो अभी मैं शॉर्टकट में ज़्यादा बात नहीं करता, लॉन्ग स्टोरी शॉर्ट, अभी वो कॉल मैं जोड़ता हूँ, मराठी में वो कॉल है, वो कॉल आप सुनना, उसमें जो बताया है खास करके यंग लोग 20-22-25 साल के पहले के जो नए हैं, कैपिटल कम है, उनको लगता है ऑप्शन ट्रेडिंग मतलब जादू का चिराग, बहुत पैसा आएगा, ऐसा कुछ नहीं है। वापस बोलता हूँ, सबसे बेस्ट पैसा स्टॉक मार्केट में इन्वेस्टमेंट में मिलता है और स्विंग ट्रेडिंग में मिलता है, शॉर्ट टर्म ट्रेडिंग, जिसकी मैं सर्विसेज चलाता हूँ, ट्रेड विथ मी एंड इन्वेस्ट विथ मी, उसी में देखो मैंने 77% रिटर्न मैंने 1 साल में कमाया, इतना रिटर्न मैंने ऑप्शन ट्रेडिंग में नहीं कमाया, मैं सामने से बता रहा हूँ 77%, वो भी बिना रिस्क के। व्हेन आई से स्विंग ट्रेडिंग, उसको मार्जिन पे नहीं करना है अपने को, पूरा पैसा देके डिलीवरी में स्टॉक खरीदना है, उसको होल्ड करना है, उस पर 10% रिटर्न आए, 15% रिटर्न आए, स्विंग ट्रेडिंग के हिसाब से आपको निकल जाना होता है। इन्वेस्टमेंट में आपको 1-2 साल स्टॉक होल्ड करना होता है, 50%, 60%, 100% रिटर्न आया तो एग्जिट कर दो, 100% रिटर्न आया तो आप हाफ क्वांटिटी एग्जिट करो, हाफ को रखो, आपका पैसा फ्री हो गया, स्टॉक फ्री हो गया, राइट। तो ये दो चीज़ है जो सबको करनी चाहिए बिकॉज ये सबके लिए अच्छी है, और नए लड़कों को तो ऑप्शन ट्रेडिंग जिसके पास पैसा कम है उनको तो बिल्कुल नहीं करना चाहिए। और वैसे ही इन जनरल भी स्टॉक मार्केट का रूल है दोस्तों, ये थंब रूल क्या कि जिनके पास सरप्लस मनी है उनको ही स्टॉक मार्केट करना चाहिए। जो लोग ये सोच के स्टॉक मार्केट करने के लिए आते हैं कि भाई मैं मेरी गरीबी दूर हो जाएगी, उनकी गरीबी दूर नहीं होती, वो और गरीब हो जाते हैं, ये याद रखना। जिनके पास पैसा ज़्यादा आ चुका है या एक्स्ट्रा मनी है वो लोग ज़्यादा सक्सेसफुल है, ये मतलब स्टॉक मार्केट की सच्चाई है जो आपको कोई नहीं बताएगा। तो प्लीज़ जो लोग मतलब कैपिटल में कम है, पैसा कम है, सेविंग्स कम है, तो वो लोग स्टॉक मार्केट से अमीर बनना मतलब सोचना ही नहीं। आप पहले अपनी जॉब सुधारो, अपना सैलरी सुधारो, अपना इनकम सुधारो, उससे आप पैसे की सेविंग करो, 10-15 लाख सेविंग करो, सरप्लस मनी करो, फिर स्टॉक मार्केट में ज़्यादा पैसा लगा के देखो कितना मज़ा आता है। ओके, तो अभी मैं आपको कॉल के पास लेके चलता हूँ, आप कॉल सुनिए, मराठी में है, आपको बहुत अच्छा लगेगा। ओके, और अगर आपको ज्वाइन होना है इन्वेस्ट विथ मी ट्रेड विथ मी तो नंबर पर कॉल करिए और ज्वाइन हो जाइए। थैंक यू। तुला आता मी व्हॉइस नोट पाठवतोय, नीट ऐक मी काय सांगतोय ते। ऑप्शन ट्रेडिंग हा असा विषय आहे की याच्यामध्ये सक्सेस रेशिओ, कॅपिटल किती असू दे, सक्सेस रेशिओ म्हणजे कशाचा सक्सेस रेशिओ, पैसे कमवण्याचा नाही। ऑप्शन ट्रेडिंगचा जर तू क्लास केला, माझा कर किंवा कोणाचा पण कर, तर त्याच्यामध्ये तर तू पैसे कमवणारच आहे जर तू व्यवस्थित ते शिकलं तर। ओके, बट पैसे टिकवणं फार कठीण आहे ऑप्शनमध्ये,
2% किंवा जास्तीत जास्त 5% लोकच असे असतात की जे ऑप्शन ट्रेडिंग करतात आणि ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कमवलेला प्रॉफिट ते वर्षभर टिकवून ठेवू शकतात. म्हणजे तू प्रॉफिट करशील, तू म्हणशील नाही सर मला त्या दिवसाला 500 पाहिजे, पण जेव्हा तुला दिवसाला 500 मिळायला लागतील ना, तू कंटाळशील त्या 500 रुपयाला. तुला ट्रेड समोर दिसत असेल, तुला हे समजत पण असेल की यार इकडे तर मी 500 नाही 1000 कमवू शकतो, आणि तू ती चूक करणार की 1000 कमवायला तू जाणार. तुला 2 दिवस 1000 रुपये मिळणार पण, कारण तू तुझा नियम मोडला ना. तुझा नियम काय होता? दिवसाला 500. तुझा नियम मोडला, तू दिवसाला 1000 वर तू गेलास. 1000 वर गेल्यानंतर 2-3 दिवस तुला 1000 रुपये मिळतील, पण पण 5व्या दिवशी असा मोठा लॉस होईल की तुझे 4 दिवसाचे 1000 रुपये तर जाणारच, तुझ्या खिशातले पण जाणार. सो बेसिकली इथे उपयोग कशाचा होता माहिती आहे? तुझ्या माइंडचा. आणि आपलं जे माइंड आहे ते एवढ्या लवकर ट्रेन होत नाही. साधू संतांचा जो माइंड कंट्रोल असतो ना, देवा संत महात्मांचा, तो माइंड कंट्रोल इकडे लागतो. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये 90% माइंड कंट्रोल आहे. आता जे हाव तू बोलतोयस ना, तुला हाव येणारच, कारण तू माणूस आहेस, तू हाडा मासाचा बनलेला माणूस आहेस, तू रॉबोट नाहीये. तू रॉबोट नाहीये ना, तू मशीन थोडी आहे की तुला भावना नसणार. हाव म्हणजे ही एक भावना आहे जी प्रत्येक माणसात असते, माझ्यातही आहे, तुझ्यातही आहे आणि इतर सगळ्यांमध्ये आहे. आणि म्हणूनच 5% लोक पैसे का कमवतात, कारण तू आज 500 रुपये सक्सेसफुली जर कमवले 20 दिवस 30 दिवस, तर पुढच्या महिन्यात तुला 500 कमवायला मजाच येणार नाही किंवा आवडणारच नाही तुला. तू काहीतरी तिकडे चूक करणारच, हे लिहून घे माझ्याकडून, कारण ह्या सगळ्या चुका मी स्वतः केलेल्या आहेत. मी ह्याचं त्याचं सांगत नाही, माझं स्वतःच तुला सांगतोय. आणि ह्या चुका तुला वारंवार 3-4 वर्ष करत राहावे लागणार. 3-4 वर्षानंतर तुला तो माइंड कंट्रोल येणार, कारण माझ्यातही तो माइंड कंट्रोल 3-4 वर्ष लॉस केल्यानंतर आला. लॉस म्हणजे कसा लॉस? प्रॉफिट खूप कमवायचो, पण नंतर प्रॉफिट सगळा लॉसमध्ये घालवायचो, आणि नंतर वर्षाच्या शेवटी हातात काहीच नाही. वर्षाचा PNL बघितला, हातात काहीच नाही आलं. लाखो कमवले पण लाखो गेले. पण लाखो का गेले? कारण जे लाखो कमवले त्याच्यावर परत आपण रिस्क घेतो आणि परत आपण लाखोचे अजून जास्त कमवायला जातो. प्रॉफिटला आपण पणाला लावतो आणि काय होतं, तो प्रॉफिट निघून जातो, कधी कधी खिशातले पण जातात. मग 4 वर्षानंतर तो माइंड कंट्रोल आला आणि त्याच्यानंतर मी पण प्रॉफिटेबल झालो. आणि त्या 4 वर्षामध्ये तुझा वेळ पण जाईल, तुझा पैसा पण जाईल. तर तुझ्याकडे तेवढा पहिला पैसा आहे का फुकट घालवायला? एवढं सोपं असतं रे, तर दुनियाने ऑप्शन ट्रेडिंग केलं असतं. कोणी नोकरी धंद्याला कशाला गेलं असतं? साधा प्रश्न आहे ना, त्याचं उत्तर तू मला दे. कोणी जॉब कशाला केला असता? प्रत्येक जण बोलला असता नाही मला 1000 रुपये बस झाले. एखादा मजदूर आहे जो हमालीचं काम करतो, त्याला तर 100 रुपये बस झाले दिवसाला, तोही ऑप्शन ट्रेडिंग शिकला असता. बोला असं नाही मला तर सर 100 रुपये बस झाले दिवसाचे, कारण तेवढेच मला मजुरीत मिळतात, ते मी घरात बसून कमवेल झोपा काढून. असं सगळ्यांनी विचार केला असता ना. जो मोठा मॅनेजर आहे ज्याचा दिवसाला 10,000 पगार आहे, तो बोलला असता मी 10,000 जॉब मध्ये कशाला कमवू, दिवसाला 10,000 इथे टार्गेट ठेवतो, इथे कमवतो ना. ते हे एवढं वाटतं तेवढं सोपं नाहीये. आणि खास करून ज्याच्याकडे पैसे नाही आहेत किंवा जे नवीन आहेत, त्यांनी तो ऑप्शन ट्रेडिंग शिकावं पण नाही आणि करावं पण नाही. मी तर ह्या मताचा आहे, कारण शिकला तर तुम्ही करणार तर तुम्हाला लॉस होणारच आहे. आणि लॉस तुम्हाला कशामुळे होणार? ट्रेनरनी चुकीचं शिकवलं ह्याच्यामुळे नाही. तुम्ही तुमच्या माइंडवर कंट्रोल नाही ठेवलं, तुमच्या ग्रीडवर कंट्रोल नाही ठेवलं, तुमची जी हाव आहे त्याच्यावर कंट्रोल नाही ठेवलं. आणि हा कंट्रोल तुमचा सुटणारच आहे, कारण तुम्ही संत महात्मे नाही आहात, कोणच नाही आहे. आणि तो कंट्रोल येण्यासाठी तुम्हाला 3-4 वर्ष द्यावे लागतात. ऑप्शन ट्रेडिंगची जर्नी कशी चालते? पहिला वर्ष लॉस, दुसरा वर्ष लॉस, तिसरा वर्ष नो प्रॉफिट नो लॉस, आणि चौथ्या वर्षापासून आपल्याला थोडासा प्रॉफिट होतो. म्हणजे हा जो थोडा प्रॉफिट बोलतोय हा नेटचा प्रॉफिट सांगतो वर्षाचा. पूर्ण वर्षभराचा सपोज तू 1 जानेवारी पासून सुरू केलं, पहिल्या वर्षामध्ये 31 डिसेंबरला अकाउंट बघितलं, तर तुझा अकाउंट लॉसमध्ये असेल किंवा थोडाफार प्रॉफिट असू शकेल. शक्यतो लॉसमध्येच असतं फर्स्ट इयर. सेकंड इयर तुझा परत नो प्रॉफिट नो लॉस किंवा लॉस असतो. थर्ड इयर तुला थोडासा प्रॉफिट येऊ शकतो जर तुझा माइंड कंट्रोल तोपर्यंत डेव्हलप झाला असेल तर. आणि 4-5व्या वर्षापासून तू तयार होतो, तू म्हणजे तुझा माइंड तयार होतो. टेक्निक स्ट्रॅटेजी हे तर तुला पहिल्या दिवसापासून येत असतात, कारण तू क्लासमध्ये शिकलेला आहे. पण इथे टेक्निक आणि ह्याच्यामुळे लॉस होतच नाही. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉस नेहमी माइंड कंट्रोल नाही राहिला म्हणून होतो. आणि साहजिक आहे, कसा राहील माइंड कंट्रोल? तुला जर 500 रुपये कमवता आले आणि तू सातत्याने 500 रुपये कमवायला लागलास, तर तू 1000 रुपये कमवायचा प्रयत्न नाही करणार का? करणारच, सगळेजण करणार. आणि तिथेच लोक मार खातात, कळलं? कारण प्रत्येकाला लवकर पैसे पाहिजे कमी वेळात, आणि कमी वेळात लवकर पैसे स्टॉक मार्केटमध्ये मिळत नाही. म्हणजे वर्षभरात तुमचे पैसे इथे इन्व्हेस्टमेंटमध्ये डबल होतात, पण ट्रेडिंगमध्ये तुम्हाला जे वाटतं तसं सुरुवातीला कोणासोबत कधीच होत नाही आणि कधीच होणारही नाही. माझ्याही सोबत नाही झालेलं. स्टॉक मार्केटमध्ये आल्यानंतर पहिले 2-3 वर्ष फक्त लॉसच बघायचा असतो, तरच तुम्ही स्टॉक मार्केट शिकता. मलाही पहिले 3 वर्ष नुसता लॉसच झाला, पण फरक एवढा होता की मी ज्या सॅलरीवर काम करत होतो, जी फायनान्शियल बँकिंग मला होती, बॅकग्राऊंड माझं चांगलं होतं, घरदार चांगलं होतं, त्यामुळे मी तो लॉस अफोर्ड करू शकलो. 1,00,000 रुपये मी लॉस केला 3-3 वर्षामध्ये सुरुवातीच्या. बरोबर, भरपूर लॉस केला, भरपूर म्हणजे आवाच्या 1.5-1.5 लाख रुपये दिवसाला लॉस केला, असा लॉस केला. तेव्हा जाऊन हे स्टॉक मार्केटचं गणित सगळं समजलं आणि शिकलो मी त्या लॉसमधून, आणि
सुरुवातीला हे सगळं तुला जसं वाटतंय ना, हे सगळं मला असंच वाटायचं आणि हे प्रत्येकाला असंच वाटतं की आपण काय 500 टार्गेट ठेवू, एवढाच आपण एवढंच करायचं. पण तसं होत नाही. वाटलं तर तू करून बघ, हा व्हॉइस नोट सेव्ह करून ठेव, तुला 2-3 वर्षांनी परत ऐक आणि हे खरं ठरलेलं असेल. त्यामुळे तुझं वय पण लहान आहे, तुझ्याकडे पैसे कमी आहेत, तुझ्या करिअरवर फोकस कर, तुझ्या नोकरीवर फोकस कर, तुझी नोकरीतली सॅलरी वाढवण्यावर फोकस कर. स्टॉक मार्केट कुठे पळून जात नाहीये. स्टॉक मार्केटची मजा तेव्हा आहे जेव्हा जास्त पैशांनी आकर्षित, तेव्हा स्टॉक मार्केट कधी करावं, जेव्हा सरप्लस मनी येतो आपल्याकडे, असे पैसे जेव्हा आपल्याकडे येतात जे आपण लॉस मध्ये घालवले किंवा जे गेले तरी पण त्याच्यात आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे. त्याला म्हणतात सरप्लस इन्कम. म्हणजे जेव्हा तुझा पगार 1 लाख रुपयापर्यंत जाईल, 50,000 वर जाईल, तुझी सेव्हिंग 10-15 लाखाची असेल, त्यावेळेस तू स्टॉक मार्केटमध्ये ये. किंवा आता जरी तुला कंटिन्यू करायचं असेल तर इन्व्हेस्टमेंट कर, चांगले चांगले शेअर्स घे, शांत बस. आणि नोकरीमध्ये पगार कसा वाढवता येईल त्याच्याबद्दल तू जास्त विचार कर, स्टॉक मार्केटचा विचार कमी कर. कळालं? कारण तुमच्यासारख्या लोकांना हे सांगणारं कोणी नसतं. मला कुणी नव्हतं, आज मी आहे तर मी सांगतोय. आज मी स्वतः एक ट्रेनर आहे. उलट मी तुला हे नाही सांगितलं पाहिजे. उलट मी तुला असं म्हणलं पाहिजे, अरे माझा कोर्स कर, तुला मालामाल मी करतो, मला 15,000 रुपये दे, तुला शिकवतो आणि तुला लगेच तू प्रॉफिटेबल होशील आणि तुला मस्त इन्कम होईल. पण तुझ्याकडे मुळात पैसेच कमी असतील तर तुला मी कशाला असं सांगू. कळलं? कारण स्टॉक मार्केटचा रॉ मटेरियल म्हणजे पैसा. पैशाने पैसे खेचायचे इकडे, पैसा टाकून पैसे खेचायचे तिकडे. त्यामुळे आपण इथे जर 10,000 टाकले तर आपण करोडपती इथे होत नाही. जर तुला करोडपती इथे म्हणजे करोडो कमवायचे असतील तर तुम्हाला तुला ऍटलीस्ट 25 लाख टाकावे लागतात. तेव्हा तुला 1 कोटीची अपेक्षा ठेवू शकतो. 25-30 लाख जो टाकतो ना त्याचे पैसे 1 करोड होतात. पण जो 1 लाख टाकतो त्याचे 1 करोड नाही होत मार्केटमध्ये लगेच नाही होत. म्हणजे जे त्याची अपेक्षा असते, मी 1 लाख टाकले तर मला लगेच 10 झाले पाहिजेत आणि 10 लगेच 1 कोटी, तसं होत नाही. 1 लाख टाकून जर तो 20-30 वर्ष शांत बसला, चांगला शेअर असेल, तर कदाचित होऊन जातील त्याचे 1 लाखाचे 1 करोड. पण कधी? 20-30 वर्षानंतर. राईट? लोकांचं म्हणणं आहे आज टाकले की मला 1 महिन्यात डबल कसे होतात ते सांगा. अरे असं कुठे काय असतं ना. तर नोकरी धंदा कंपन्या हे कशाला कुणी काढल्या असत्या? जो तो स्टॉक मार्केटमध्ये येऊन स्टॉक मार्केट शिकला असता आणि हेच करत बसला असता. तर पैसा कमावणं हा सगळीकडे कठीण असतो. स्टॉक मार्केट काय आणि तुझं दुसरं जॉब काय, इझी मनी आणि एकदम पटापट असं कुठेच मिळत नाही. हे अपेक्षा ठेवूनच पहिली गोष्ट चुकीची आहे. पण त्यातल्या त्यात सगळ्यात बेस्ट पैसा जो मिळतो तो स्टॉक मार्केटमध्येच मिळतो. पण त्यालाच मिळतो ज्याच्याकडे संयम असतो. एक लाईन सांगतो स्टॉक मार्केटची आणि कॉल ना मी संपवतो. की बघ, स्टॉक मार्केट उन लोगों को अपनी तरफ आकर्षित करता है जो जल्दी अमीर बनना चाहते. स्टॉक मार्केट उन लोगों को अपनी तरफ आकर्षित करता है जो जल्दी अमीर बनना चाहते. बट उन्हीं को अमीर बनाता है जो धीरे धीरे अमीर बनने को तैयार है. कळलं? त्यांनाच फक्त स्टॉक मार्केट पैसे देतो जे हळूहळू पैसे कमवण्यासाठी तयार आहेत, ज्यांना पटापट पटापट नको आहे. आणि जर तू ही तयारी दाखवली ना तर बिलीव मी, मार्केट तुला स्वतःहून जास्त देते. कारण मी हे 10-15 वर्षात जे शिकलो ते हेच शिकलो की ही लाईन एकदम बरोबर आहे. सुरुवातीला मी असंच होतो, पटापट सगळं पाहिजे. पण जेव्हा मी अशी तयारी मार्केटला दाखवली की ठीक आहे बाबा मला हळूहळू चालेल, तर मला उलट पटापट मिळायला लागलं. पण जेव्हा मी पटापट मागत होतो मार्केट मला हळूहळू पण सोडून दे, लॉसच देत होती. पण जेव्हा मी असं म्हटलं की ठीक आहे मला काय घाई नाही आहे, मला काय 10 वर्ष श्रीमंत आरामात झालो, 10-15 वर्षांनी तरी चालेल, तर मार्केटनी मला लवकर श्रीमंत करून टाकला, लवकर पैसे द्यायला लागले, सगळे डिसिजन बरोबर यायला लागले. इन्व्हेस्टमेंट्स आणि जी स्विंग ट्रेडिंग आहे त्याच्यात सगळ्यात जास्त पैसा आहे. म्हणूनच मी आज ट्रेड विथ मी, इन्व्हेस्ट विथ मी सर्व्हिस चालवतोय. ते का चालवतोय? कारण त्याच्यामध्ये माझा तर फायदा आहेच, मला फी मिळते, पण तुमचा पण जास्त फायदा आहे त्याच्यात. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये माझा फायदा जास्त आहे, तुमचा फायदा तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही माइंड कंट्रोल ठेवून ते कराल आणि जास्त कॅपिटलनी कराल. कळलं? आणि त्याच्यातही तुम्हाला स्टार्टिंगला लॉस हा बघायला मिळणारच आहे. कारण क्लास केला याचा अर्थ नाही की माइंड कंट्रोलचा क्लास तर नाही आहे कुठे. तुमचं माइंड तर तुम्हालाच कंट्रोल करायचं आहे आणि सुरुवातीला तुम्हाला त्या चुका होणारच आहे, त्याच्यात तो लॉस होणारच आहे. आणि लॉससाठी तयार असलंच पाहिजे, नाही तर स्टॉक मार्केट ही तुमच्यासाठी नाही आहे. राईट? ठीक आहे, आता हा कॉल ऐक. आता परत परत तेच प्रश्न विचारू नको. त्याच्यावर आता मी परत तुला काय उत्तर देणार नाही. म्हणून मी तुला व्यवस्थित सगळं समजावलं. सोडून दे हे सगळं, तुझं वय नाही आहे आणि तुझ्याकडे कॅपिटल पण कमी आहे. कॅपिटल वाढव, करिअरवर फोकस कर, जॉब करून कसा इन्कम वाढवता येईल ते फोकस कर, इन्व्हेस्टमेंट साईड बाय साईड चालू ठेव, ट्रेडिंगच्या बंद्यात पडू नको. ट्रेडिंग करायची असेल तर जसं स्विंग ट्रेडिंग छोटे छोटे जे ट्रेड विथ मी मध्ये येऊ शकतोस तू ते करू शकतो माझ्याबरोबर. पण ऑप्शन ट्रेडिंग वगैरे हे नाही आहे रे बाबा मित्रा, छोट्या कॅपिटलवाल्यांसाठी. उगाच काय ते मजा पण नाही आणि त्यापेक्षा ते न केलेलं बरं. ओके, चल, टेक केअर, बेस्ट ऑफ लक.